अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावलाय. घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 40 ग्रॅम सोन्याची लगड व दुचाकी असा 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. तसेच दुचाकी चोरी प्रकरणी आणखी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. प्रवीण पोपट गुंजाळ यांच्या घरात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून 65 ग्रॅम दागिने लंपास केले होते. तसेच ठका कारभारी कोल्हे यांची दुचाकी संभाजी स्टेडियम जवळून चोरी झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत पोलीस अंमलदार राकेश राऊत करत असताना गुन्ह्यातील संशयितांची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस घरफोडीतील संशयित आरोपी राहुल धनराज बडगुजर यास साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने शितफीने ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.